सुरे भावनं स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवरती, ज्याचं नाव आहे आर पी क्रिश्चन. तसेच भावनं स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनल इंटरेस्टिंग वर्ल्डमध्ये. मित्रांनो, आजचं व्हिडिओ आपण अलर्ट मोशन ॲपमधून बनवलं आहे. आजचं व्हिडिओ आपण गणपती बाप्पा स्पेशल बनवलेलं आहे. आजचं व्हिडिओ भावनं आपण आजच्या व्हिडिओ लाईक आहे म्हणजे मी फक्त 20 लाईक ठेवले आहे, ते तुम्ही लवकरात लवकर पूर्ण करा. मित्रांनो, तुम्ही जर आपल्या चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल, चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण अशाच प्रकारचे मराठीमधून स्टेटस व एडिटिंग आपण आपल्या चॅनलवरती शिकवत असतो. मित्रांनो, आपल्या व्हिडिओमध्ये वापरले गेले सर्व मटेरियल लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल. तिथून जर तुम्हाला डाउनलोड करण्याशिवाय प्रॉब्लेम येत असेल तर तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन होऊ शकता, तिथे तुम्हाला सर्व मटेरियल मिळून जाईल. मित्रांनो, मटेरियल घेताना तुम्हाला काळजी घ्यावी लागेल. आपण आजच्या मटेरियलला पासवर्ड दिला आहे, तो पासवर्ड तुम्हाला व्हिडिओमध्ये कोटे दिसू शकतो. त्यासमी तुम्ही आपला आजचा व्हिडिओ पूर्ण बघा. मित्रांनो, आजचा व्हिडिओ पूर्ण बघा गरजेचं आहे, कारण पासवर्ड आपला त्याचाच आहे. तर मित्रांनो, तुम्ही अजूनही आपल्या इंस्टाग्रामवरती फॉलो केलं नसेल तर लवकरात लवकर फॉलो करा, कारण यूट्यूबवर येणाऱ्या व्हिडिओचे अपडेट्स आपण इंस्टाग्रामवरून देतच असतो. मित्रांनो, आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा व चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण अशाच प्रकारचे मराठीमधून स्टेटस व एडिटिंग आपण आपल्या चॅनलवर शिकवत असतो. चला तर भावना आपण आजच्या व्हिडिओचा डेमो घेऊया, तसेच आपल्या आजच्या एडिटिंगला सुरुवात करूया. संकेत तर मित्रांनो, आपण अलर्ट मोशन ॲपच्या मेन विंडोवरती लावू, तेथील प्लसच्या चिन्ह टच करायचं आहे. व तुम्हाला आपल्याला आजच्या व्हिडिओसाठी लागणारा रेशो 4.5 हा सिलेक्ट करायचा आहे. व नंतर बॅकग्राऊंड ब्लॅक ठेवायचं, क्रिएट प्रिव्ह्यू टच करायचं आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला अलर्ट मोशन ॲपची मेन विंडो ओपन होईल. नंतर भावांनो, मी थोडं बॅक येतो व आपल्याला तुम्हाला त्या टेलिग्राम चॅनलवरती दिलेला बुकमार्क एक्समेल ते अशा प्रकारे तुम्ही हे ॲड करून घ्यायचं. तर अशा प्रकारे एक्समेल ॲड करून घेतल्यानंतर परत इथे प्लसच्या चिन्हावर जायचं आहे. इमेजन व्हिडिओवरती जाऊन वॉय ऑलवरती जायचं आहे. नंतर मित्रांनो, आपल्याला सुरुवातीला लागणारा हा इफेक्ट आपण प्लसच्या चिन्हावर जाऊन ॲड करायचा. व नंतर हा इफेक्ट तुम्हाला दुसऱ्या रेशो दिसेल, तर तो आपल्या रेशोसाठी ॲड करण्यासाठी थ्री डॉटवरती जायचं आहे. व इथे फेल स्क्रीनचा ऑप्शन दिसत असेल, तुम्हाला ह्या ऑप्शनवर टच करायचं आहे, म्हणजे हा आपल्या पूर्ण स्क्रीनवरती येऊन जाईल. नंतर आपण जे व्हिडिओ सुरू करतो त्या बाजूच्या ह्या चिन्हावर टच करायचं आहे, ह्या चिन्हावरती, म्हणजे हा आपण डायरेक्ट बुटल्या बुकमध्ये जाऊ. नंतर येथे टच केल्यानंतर या इफेक्टवर टच करायचं आहे, शिल्लक राहिला इफेक्ट अशा प्रकारे कट करून घ्यायचं. नंतर इफेक्ट कट करून घेतल्यानंतर परत प्लेसेशन जायचं आहे, इमेजनवरती जाऊन वॉय वॉलवरती जायचं आहे. तर वॉय वॉलवरती गेल्यानंतर परत आपण ते तुम्हाला मी जे PNG दिलेलं आहे अशा प्रकारचं, हे PNG तुम्ही ॲड करून घ्यायचं आहे. नंतर PNG ॲड केल्यानंतर असं थोडं झूम करायचं आहे. नंतर अशा प्रकारे हे सेट करायचं आहे. नंतर हे सेट केल्यानंतर परत आपण पुढल्या बुकमार्कपर्यंत द्यायचं आहे. व आता या तुम्हाला या घड्याच्या साईडचं ऑप्शन दिसेल, त्या ऑप्शनवर टच करायचं, म्हणजे हे पूर्ण सुरुवातीच्या या आपल्या व्हिडिओवरती येईल. नंतर अशा प्रकारे ते व्हिडिओवरती आल्यानंतर परत पुढल्या पहिल्या बुकमार्कवरती येऊन स्टेप बाय स्टेप आपण एक एक करून फोटो ॲड करून घेणार आहे. तर अशा प्रकारचा फोटो आपण एक एक करून ॲड करून घेणार आहे. हे फोटो मी तुम्हाला त्या रेशोमध्ये दिले, त्यामुळे तुम्हाला काही जास्त करावं लागणार नाही. अशा प्रकारचे हे फोटो आपण पटापट ॲड करून घ्या. तर पटापट मी फोटो ॲड करून घेतो भावांनो. तर अशा प्रकारे भावांनो, मी सर्व फोटो ॲड करून घेतले, तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे सर्व फोटो ॲड करून घेतले. व या फोटोनं मी शेक इफेक्टसुद्धा दिले. तर अशा प्रकारचा शेक इफेक्ट कसा द्यायचा मी तुम्हाला सांगतो. तुम्ही आपले पहिल्यांदा टेलिग्रामवरती गेल्यानंतर तुम्हाला ही आपली शेक इफेक्टची जी XML आहे, दोन XML बघायला मिळतील. ती शेक इफेक्टची एक XML दिसेल व दुसरी बीट बुकमार्क दिसेल. तर येथे शेक इफेक्टची XML तुम्ही इम्पोर्ट करून घेतल्यानंतर ब्रॅक यायचं आहे. नंतर तुम्हाला अशा प्रकारची XML दिसून जाईल. तर XML दिसल्यानंतर येथे त्या XML-वरती टच करायचं आहे. व त्यातील हा फोटो असेल आपला, तर या फोटोवर टच करायचा आहे. इफेक्टवरती जायचं आहे व तुम्हाला कोपऱ्यात थ्रेडवरचा ऑप्शन दिसेल, त्या ऑप्शनवर टच करायचं आहे. त्या ऑप्शनवर टच केल्यानंतर कॉपी पेस्ट करायचं आहे, म्हणजे इथे जे सर्व काही इफेक्ट तुम्हाला दिसत आहे ते सर्व कॉपी होऊन जातील. व परत आपण आत्ताच्या व्हिडिओवरती येऊया. व व्हिडिओवरती आल्यानंतर ह्या पहिल्या फोटोवरती यायचं आहे.
पहिल्या फोटो आल्यानंतर फोटो टच करून इफेक्टवरती जायचं आहे. नंतर थ्री डॉटवरती जाऊन इफेक्ट पेस्ट करायचे, म्हणजे इफेक्ट हे सर्व येथे येऊन जातील. नंतर आपण ह्या सर्व पहिल्या फोटोला पण आयपीड द्यायला, नंतर हा एक फोटो सोडायचा, नंतर या पुढल्या फोटोला हा जो इफेक्ट आहे तोच द्यायचा. परंतु हा फोटो ह्या फोटोला आपण तुम्हाला ह्या डॉटचा इफेक्ट देत असेल, म्हणजे आपल्याला तो थेंब असतो पाण्याचा, त्याच्या प्रकारचा आपण हा इफेक्ट दिला आहे. तर तो इफेक्ट देण्यासाठी परत एक्सएमएलवरती टच करायचा आहे. तर परत याचे ह्या एक्सएमएलमधला हा शेवटचा फोटो, ह्या फोटो टच करायचा आहे, इफेक्टवरती जायचं आहे व थ्रेडवर टच करून कॉपी पेस्ट करायचं, म्हणजे हे सर्व दोन जे इफेक्ट आहेत ते कॉपी होतील व परत या आपल्या गणपती बाप्पांच्या व्हिडिओवरती यायचं आहे व पुढल्या ॲडवर टच करायचं आहे. व नंतर ह्या दोन नंबर फोटो दिसे या फोटोला आपण ह्या फोटो टच करून इफेक्टवरती जाऊन थ्रेडवरती जाऊन पेस्ट इफेक्ट करायचं, म्हणजे हे इफेक्ट आपल्याला पेस्ट होऊन जातील. तर अशा प्रकारे सर्व इफेक्ट पेस्ट केल्यानंतर परत आपण एक ब्लॅक शॅडो ॲड करणार आहे, त्यामध्ये आपल्याला ते लंबोदरचं जे पीएनजी आहे ते उठून दिसेल. तर अशा प्रकारची ब्लॅक शॅडो मोहन ट्रान्सफरवरती जाऊन अशा प्रकारे खाली घे सेट करूया. सेट केल्यानंतर व्हिडिओच्या शेवटी येऊन अशा प्रकारे पूर्ण व्हिडिओवरती करून घ्या. नंतर परत व्हिडिओवरती सुरुवातीला यायचं आहे, नंतर प्लसवर टच करून इमेज आणि व्हिडिओवरती जाऊन आपण ते लंबोदर ते पीएनजी आपण ॲड करून घेणार आहे. तर अशा प्रकारचे पीएनजीवर टच करायचं आहे व प्लसच्या चिन्हावर टच करायचं आहे. नंतर परत थोडं पुढे येऊन मोहन ट्रान्सफर टायचे व नंतर हे पीएनजी असं खाली घ्यायचं आहे. तुम्हाला हे थोडंसं ब्लर दिसत असेल तुम्ही हे लहान करा, व नंतर आपला जेव्हा व्हिडिओ एक्सपोर्ट होईल तेव्हा हे तुम्हाला बरोबर तेवढं दिसेल. नंतर परत व्हिडिओ शेवटी यायचं आहे व पूर्ण व्हिडिओवरती असं करायचं आहे. नंतर परत असं केल्यानंतर आपला व्हिडिओ तयार झाल्यानंतर आपण आपला व्हिडिओ अट्रॅक्टिव्ह दिसण्यासाठी आपल्या व्हिडिओला बॉर्डर ॲड करणार आहे. तर ती बॉर्डर तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल. तर अशा प्रकारची बॉर्डर आपण व्हिडिओच्या शेवटी येऊन अशी पूर्ण व्हिडिओवरती करणार आहे. नंतर परत आपण आपला व्हिडिओ ओळखण्यासाठी आपल्या व्हिडिओवरती लोगो लावून घेणार आहे. तर तुम्हाला तो लोगो बनवता येत नसेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये सांगू शकता, त्या व्हिडिओवरती आपण एक ट्युटोरियल आणूया. तशा प्रकारचा हा लोगो आपण लहान करूया, नंतर इथे अशा प्रकारे सेट करूया व नंतर व्हिडिओच्या शेवटी येऊन अशा प्रकारे पूर्ण व्हिडिओ करायचे. तुम्ही जर व्हिडिओ भावाने इंस्टाग्रामला अपलोड करणार असाल तर तुम्ही इंस्टाग्रामचा लोगो लावू शकता. तर मी माझ्या इंस्टाग्रामचा लोगो बनवला आहे, तो देखील आत्ताच लावून घेतो. तर अशा प्रकारचा हा इंस्टाग्रामचा लोगो, तुम्ही जर अजून इंस्टाग्रामला फॉलो केलं नसेल तर लवकरात लवकर फॉलो करा, ते आपण असले हे व्हिडिओ आपण टाकत असतो. तर अशा प्रकारचा हा लोगो व्हिडिओ शेवटी पूर्ण व्हिडिओवरती करायचा आहे. नंतर तुम्हाला इथे ब्लेंडिंग इन ऑपॉसिटीज ऑप्शन असेल, त्या ऑप्शनवर टच करून याची ऑपॉसिटी आपण पूर्णपणे कमी करणार आहे. तर 25-30 या टप्प्यातच ठेवा. नंतर म्हणजे तो लोगो आपल्याला वॉटरमार्क सारखा दिसून जाईल, म्हणजे आपला व्हिडिओ कोणी कॉपी केला तर आपल्याला लगेच समजेल. नंतर परत इथे एक्सपोजिशनवर टच करून व्हिडिओ एक्सपोर्टेशनसाठी सुरुवात करायची. नंतर भावनं तुम्हाला पुढे एक्सपोर्टिंग झाल्यानंतर तुम्हाला एक सेवचं ऑप्शन दिसेल, त्या सेवच्या ऑप्शनवर टच करायचे. मित्रांनो, आजचा व्हिडिओ कसा वाटला ते तुम्ही कमेंटमध्ये सांगा. आजचा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा व चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. पुढचं तुम्हाला कुठल्या टॉपिकवरती पाहिजे ते तुम्ही कमेंट करून नक्की सांगा. तर भेटूया एका पुढल्या नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.